नगर शहरात 3 दिवस अंधांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहानं पार पडली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत मिलिंद सामंत यांनी प्रथम, स्वप्नील शहा यांनी द्वितीय, तर कार्तिक दमले यांनी तृतीय क्रमांक पटकावला. बक्षीस वितरण समारंभास हेमंत काळे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, आकांक्षा पुनर्वसन केंद्राच्या सविता काळे, अविनाश चाबुकस्वार, सतीश शहा, प्रमोद भारुळे, संस्थेचे पदाधिकारी दत्तात्रय जाधव, ज्ञानोबा मरढे, प्रदीप लोंढे, गोरख दरंदले, संभाजी भोर, नितीन सोनार, श्रीकांत माचवे आदी उपस्थित होते. संभाजी भोर यांनी अंधांचा रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या माध्यमातून प्रयत्न करेल असं आश्वासन दिलं. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदीप लोंढे, गोरख दरंदले, प्रसाद मोरे, सोमनाथ दरंदले, ऋषिकेश सोनार, ज्ञानेश्वरी माचवे, केतन दरंदले, राजेंद्र फालके, सुनील बाजकर, सुभाष शिंदे यांनी परिश्रम घेतले. नमस्कार, मी सविता काळे. गेले 3 दिवस या ठिकाणी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ आणि अहमदनगरची राष्ट्रीय दृष्टीहीन संघटना यांच्या वतीने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. त्या बुद्धिबळ स्पर्धांना आमची संस्था आकांक्षा पुनर्वसन केंद्र, जी की गेली 20 वर्ष अहमदनगरमध्ये कार्यरत आहे, तर या सगळ्या अंध व्यक्तींना, प्रकाशयात्रींना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आम्ही या स्पर्धेच्या पारितोषिकांचा जे काही रक्कम होती तर ती जवळजवळ 75,000 एवढी रक्कम आम्ही स्पॉन्सर केली की ज्यातून या अंधांना प्रोत्साहन मिळणार आहे पुढच्या आयुष्यासाठी बुद्धिबळ खेळण्यासाठी, की जो अत्यंत अवघड असा खेळ मानला जातो आणि जागतिक स्तरापर्यंत नेण्याचीही त्यांची क्षमता असते. जागतिक स्पर्धांमध्ये खेळण्याची त्यांची क्षमतेमध्ये वाढ व्हावी, त्यांच्या क्षमतांचा विकास व्हावा यासाठी प्रोत्साहन म्हणून आम्ही या संपूर्ण स्पर्धांचं आयोजन यामध्ये सहभागी झालो. आज या स्पर्धांचा, तसंच प्रश्नमंजूषा स्पर्धा पण गेल्या 3 दिवसांमध्ये आयोजन करण्यात आलं. या सगळ्यांचे मानकरी आत्तापर्यंतचे 30 जणांना आज या ठिकाणी पारितोषिकं देण्यात आली. त्यातली संपूर्ण म्हणजे ज्यांनी बुद्धिबळामध्ये यश मिळवलं त्यांना प्रथम क्रमांकाचं ज्यांना पारितोषिक मिळालं त्यांना सुमारे 6,000 रुपये देण्यात आले. तसंच द्वितीय क्रमांक 4,000, तृतीय क्रमांक 3,000 आणि बाकीच्या प्रत्येक स्पर्धकाला सुमारे 1,000 पर्यंत अशी पारितोषिकं देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आलं. आज आपण भारताचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत. माझं नाव मिलिंद नारायण सामंत, मी पुण्याहून आलो आहे, पिंपरी चिंचवड निगडी. गेले 25 वर्ष मी बुद्धिबळ खेळतो आहे. त्याच्यामध्ये मला 1682 माझं रेटिंग आहे, इंटरनॅशनल रेटिंग. आणि आत्तापर्यंत भरपूर टुर्नामेंट, मी जवळजवळ 50-60 टुर्नामेंटमध्ये पहिला नंबर आला आहे माझा. तर इकडची टुर्नामेंट, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाने भरवलेली ही टुर्नामेंट, यामध्ये मी पहिल्यांदाच भाग घेतो आहे. पण मला इकडचं आयोजन, नंतर राहण्याची सोय, त्याच्यानंतर जेवणखान सुंदर आहे, आणि तसेच दृष्टीहीन बांधवांची संख्याही भरपूर असल्यामुळे खेळाचा आनंद द्विगुणित झाला आहे माझा. कारण इतर टुर्नामेंटमध्ये फार कमी लोक असतात, त्या मानाने दृष्टीहीन लोकांची संख्या 100 पण वरती होती. त्याच्यामुळे खेळामध्ये एक मजा आली आणि माझं इकडचं सीडिंग होतं 2 नंबरचं सीडिंग, पण बुकॉल्स माझे चांगले असल्यामुळे मला पहिला नंबर मिळाला. सर्वप्रथम तर मला वाटतं आपण सर्वांनी एकदा आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण आपण या स्पर्धेत भाग घेतलं, कुठलीही स्पर्धेत कोणी विजेता असतो कोणी पराजित होतो, पण त्या स्पर्धेत भाग घेणं हेच सर्वात मोठं अचीवमेंट आहे असं मला वाटतं. कारण आपण भाग घेतलं, आपण एक प्रयत्न केलं आणि तो प्रयत्न
कधी कधी सफल होतो कधी कधी असफल होतो, पण मला वाटतं आपण यातूनच शिकून परत पुढच्या वेळेस पुढच्या स्पर्धेसाठी आपल्याला एक ओढ असते की आपल्याला पुढं कुठं ना कुठं स्पर्धेत भाग घेऊन पुढं जिंकायचं आहे. आणि जो विजयी होतो त्याला वाटतो की मी अजून चांगला खेळून पुढच्या वेळेस परत विजयी झालं पाहिजे. त्यामुळे मला वाटतं एकदा आपण जोरात टाळ्या वाजवल्याच आहे, मी आपलं यासाठी मनापासून एकदा अभिनंदन करतो. आपल्याला माहितीच आहे की आत्ता आयोजकांनी सांगितलंच की आमचा जो ट्रस्ट आहे शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन, यांनी या अगोदरसुद्धा आपल्या क्रिकेट स्पर्धेला सपोर्ट केला आहे. या अगोदर मला वाटतं होतं एक चेस स्पर्धासुद्धा नगरमध्ये झाली होती, त्यालाही सुद्धा आपण सपोर्ट केलं होतं. ह्या स्पर्धेसाठीही एक छोटासा हातभार आम्ही लावलेला आहे. पण मी आत्ता जे एक पाहिलं की ह्या संघटनेचं फक्त हा कार्यक्रम नाही आहे की लोकांसाठी चेस किंवा स्पर्धा करणे, पण मागील 45 वर्षापासून, कारण माझा जन्म 1977 आहे म्हणून मी एक्झॅक्ट 45 वर्ष सांगितलं, कारण आपण म्हटलं की 5 जून 1977 या संघटनेची स्थापना झाली आणि मी नोव्हेंबर 1977 माझा जन्म म्हणून मी म्हटलं की 45 वर्षापासून आपण सातत्याने एक चांगलं काम करत आहात आणि आपल्या जे बांधव आहेत त्यांच्यासाठी करत आहे. आत्ता आपण एक व्यक्तीला त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी मदत केली आहे. मी आज इथं जाहीर करू इच्छितो की अहमदनगरमधील जे कोणी अंध बांधव असेल की ज्यांना शिक्षणासाठी अडचण आहे त्यांना मी माझ्या ट्रस्टतर्फे सपोर्ट करायला तयार आहे. आणि जसं आत्ता त्या छोट्या मुलांनी सांगितलं, मी त्याला विचारलं काय व्हायचं आहे, तो म्हटला मला आर्मीमध्ये जायचं आहे. ही एक फार मोठी मला वाटतं त्याच्या मनातली एक इच्छा आहे आणि त्याला जर बरोबर मार्ग दिला तर तो 100% आज देशाची सेवा करेल. आणि आज त्याच्यापेक्षा एक मोठं अचीवमेंट मला वाटतं हे आपल्यासाठी राहणार आहे. त्याच्यामुळे मी आज इथं जाहीर करतो मी आयोजकांना. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.